हॅलो मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण खेळायला जाणार आहे माइनक्राफ्ट. आणि आज मित्रांनो आपण आहे ना काय करणार आहे की जी आपली बिल्डिंग आहे ना, तीच बिल्डिंग जी आहे ना आपण अजून म्हणजे दुसरी अजून एक बांधणार बिल्डिंग तशीच आहे, पण ती जरा म्हणजे जुनी असणार. आणि मित्रांनो हे बघा, माझं आहे ना हे डोंगरातलं घर आहे. वाव, मी हे तोडलं वाव, मला मजा येते. मला माहित का मजा आली पण तर मला नाही ना मित्रांनो, ते आता करायचं तयारी. आधी तर ऊन लागणार आहे खूप, म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप 4-5 माझ्या ॲक्स तुटतील एवढ्या बुडाव्या मला. तर त्याच्यासाठी आहे ना आधी मला एक हे लागेल, काय बोलतात त्याला, शल्कर बॉक्स. त्याच्यात कॉबल स्टोन्स भरलेले आहेत. ते पहिला तर मी इथे फेकून देणार आहे. इथे ना मी पहिलं तर माझं तर जुन्या जागेवर जातो, ते आधी जिथे माझं घर होतं घर, आता नाही आहे, होतं आधी. तिथे जे माझ्याकडे लावा आहे ना, तिथे मी हे सगळे कॉबल स्टोन्स फेकून देणार आहे. पहिलं तर मला शल्कर बॉक्स इकडे ठेवायचे. हे बघा किती सारे कॉबल स्टोन आहेत, हे पहिलं फेकून देऊया. जरा पुढे जाऊया आणि फेकूया. फेकले अरे यार, मला आता परत लावा बकेट लागेल. मी हे लावा क्लोज केलं ना आता म्हणून. एकच मिनिट हा मित्रांनो, तर हा मित्रांनो आपण आहे ना जे जे नको होतं ते सगळं काढून ठेवलंय. आणि आहे ना एक आपल्याकडे ॲक्स पण बनवून घेतले, आपल्याला ॲक्स पण लागणार होती. तुम्ही जाणं आता रात्र व्हायला आली आहे ऑलमोस्ट. आणि इथे एवढा उजेड का दिसतं माहिती आहे, कारण मी तिकडे टॉर्चेस लावलेत खूप, म्हणजे की इकडे कोणतंच हे नाही, म्हणजे क्रीपर वगैरे मॉब्स नाही येणार कोणते. हो तुम्ही जाणो, एकच मिनिट हा काय नाही, आता आपण झोपूया. आणि आता दुसरा दिवस झालेला आहे, दरवाजा बंद करूया. मला असं वाटतंय माझी स्पीड खूप वाढली आहे ना. तिकडे काय होत, झोंबी होत. हो मारलेला आवाज कुठून येत हो हा का वन जर एका ह्याच्यातच मरतात. असं आहे त्यांचा एकाच फाईट वातावरण टाईट. नाही तर राईट मी आता वूड आपलं कलेक्ट झालेलं आहे, पण आपल्याला एवढं तर एवढं नको आहे, आपल्याला खूप हवं आहे याच्यापेक्षा तर खूप म्हणजे खूप हवं आहे आपल्याला वूड. कारण फुल जे म्हणजे हे असं ना फ्रेम ते वूडनीच बनणार आहे, आपल्याला वूड खूप लागणार आहे. पहिलं तर ते आपल्याला हे तोडायला लागणार आहे. तर
आता इकडचं सगळं उड. हाय 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 उड हाय. दिसलं कसं नाही. हो ॲपल भेटला. यार मला ॲपल हवं आहे. ॲपल तर मला हवाच आहे. आपल्याला ना खूप मम्मी ना शल्कर बॉक्स आहे ना खाली करून घेतलेला आहे, जेणे की आपण इकडे ठेवून आहे ना ह्याच्यात सगळं ऊड टाकू, कारण आपल्याला खूप सारं ऊड हवं आहे म्हणून मी ते तसं केलं आहे. एकच मिनिट हा म्हणजे ना काय नाही थांबा एकच मिनिट हा मित्रांनो, जस्ट अ सेकंड. हा मित्रांनो तर झालेलं आहे काम. आता आपण वूड अजून तोडूया. खूप वूड लागणार आहे आपल्याला. मला आधी वरती जायला लागेल जरा. ग्लास तर नाही, मी प्लँक्स यूज करेन. मित्रांनो माझ्याकडे प्लँक्स खूप आहेत. प्लँक्सची तर काही कमीच नाही माझ्याकडे. प्लँक्सच लावतो तवरपर्यंत. आता मी जाणार, आता मी जरा वरती जातो. इथून आता इझी पडेल. झालेलं आहे वूड कलेक्ट. तर इकडे आता हे तोडूया आपण. हा झाड हे झाड पूर्ण आपण साफ केलंय. आपण आता हे झाड तोडूया. सॉरी झाड तुला आता तुटायला लागेल. तर मी हे आधी ठेवून देतो या शेल्टर बॉक्स मध्ये. बिल्डिंग बनवली आहे ना ते ना मी एकदम टेक्नो गेमर्स बघितलेलं, त्यांनी ती तशी बिल्डिंग बनवलेली. मी असं विचार केला की मी जरा वेगळी बिल्डिंग बनवतो, म्हणजे मी पण बिल्डिंग बनवतो. वेगळी बिल्डिंग नाही सॉरी, मी पण बिल्डिंग बनवतो असं. मी बिल्डिंग बनवली हे. अच्छा भेटले का फ्लॉवर? मला वाटलं फ्लॉवरच भेटले ना फ्लॉवर तो. पण ते मी कलेक्ट माझ्याकडे कलेक्ट नाही झाले कारण माझे स्पेस फुल आहे, इन्व्हेंटरी फुल आहे माझे. किती वूड कलेक्ट झाले बघूया आपल्या. अजून आपल्याला खूप हवं आहे त्यानं वूड. वूड खूप हवं आहे वूड. मित्रांनो
इथे अजून एक झाड येते तोडे आपण. किती झाले? 14 झाले. काय करायला पाहिजे होतं माहिती आहे? माझ्या घराच्या जवळ म्हणजे बिल्डिंगच्या जवळचे हे नाही तोडायला पाहिजे ते झाड, मग ते लुक बिघडणार. आता लांब जाऊन जरा तोडायला पाहिजे होते, पण काय नाही, इट्स ओके. हे उगाच दोन दोनने बनवलं आहे, एका याच्यातच आपलं काम होतंय. वा, पिक शेल्कर बॉक्सच्या जवळ येऊन बसलाय. हे पण इथेच ठेवून देतो आणि आता शेल्कर बॉक्स तोडतो आणि माझ्याकडे कलेक्टर मी घेऊन जातो. कारण आहे ना, मग आता कधी हरवायला नको, नाही तर माझी मेहनत वाया जाईल म्हणून. जण माझा आवाज गेला ना, मी बोलत नाही आहे. घरापासून लांब गेले तर घरापासून लांब कुठे झाडच नाही. हो, इथे डेझर्ट एरिया आहे की डायरेक्ट जरा लांब वाले की, मला तर ही गोष्ट माहितीच नव्हती. बघा, डेझर्ट विलेज पण आहे. वाव, देर इज ऑल्सो एन डेझर्ट विलेज. डेझर्ट विलेजच आहे ना ते, नाही तर तिथं जाऊन कळेल की माझा पचका झाला आहे. जाऊ दे, मी नाही जाते तिकडे, गरज पण नाही मला तर. इकडे आहेत ना ट्रीज, मी एवढं तिकडं पर्यंत खूप लांब आलो मी माझ्या घरापासून, म्हणजे बिल्डिंगपासून. मी काय घर बोलते कधीपासून. वूड तोडता तोडता आता रात्र होत चालली, तर आपल्याला जायला हवं आपल्या घरी. अरे मी घर का बोलतो, बिल्डिंग आहे ना. मी ना रस्त्यावर असे टॉर्च लावत जातो मध्ये मध्ये, म्हणजे मला कळेल मला इकडे जाऊन परत वूड तोडायचं आहे. दोन का लागत आहेत यार, मला परत टॉर्च बनवायला लागतील. टॉर्च माझ्या संपल्या, पण काय नाही, त्याचं टॉर्चचं काय एवढं काम नसतंच. अरे यार यार, इथून मला पटकन जायला लागेल वरती. आता आलो मी. हे सगळे दरवाजे सेम लावलेत ना मी, तर मला कळतच नाही म्हणजे माझ्या बिल्डिंगमधलं घर कुठे आणि बाकी सगळं कुठे. आता परत आपल्याला जायचं आहे. पहिलं तर किती वेळ झालं कलेक्ट तर बघूया आपण. हां, एवढं झालं ना. हे ओक लॉक वाला शेल्कर बॉक्स जास्त आपण इथे ठेवूया, ह्याच्यात सगळे वुड्स ठेवून देऊया. वा, खूप वूड कलेक्ट झाले आपले. पिकॅक्स पिकॅक्स नेदरराइट इज माय फेवरेट. नेदरराइट इंगट, नेदरराइट पिकॅक्स, नेदरराइट आर्मर्स, दिस ऑल इज माय फेवरेट. बट माइनक्राफ्टमध्ये मला फक्त एक गोष्ट फेवरेट नाही, तिथे सगळ्यांच्याच नसते. क्रीपर, क्रीपर कोणाचाच फेवरेट नसतो. माझं पण फेवरेट नाही.
आपण ह्या वर का तोडतो ह्याची तर गरज नाही. मी हे ना हे वूड आहे ना ह्याला जर राईट क्लिक केलं ना ते बघा हे फुल क्लीन होतात वूड. हे माझं कलेक्ट का नाही होत आहे? मी पहिला इथे शेल्कर बॉक्स ठेवतो. झाले कलेक्ट? शेल्कर बॉक्स ठेवलं झाले कलेक्ट. वा हे मी हे का ठेवलं? हां हॅलो कलेक्ट पण झालं. मी हे ठेवून देतो. आणि आता मला वरती जायचं जर अजून. चुकून आहे ना ती दुसरी वाली पिकॅक्स यूज करतो. तसं काय नाही ती पण कधी ना कधी तरी यूज होणारच आहे. पिकॅक्स का बोललो? ॲक्स ॲक्स मी पिकॅक्स बोलतो याला मगासपासून मला कळलंच नाही. सगळे वर्ष ना इकडे खाली पडत आहेत. मला असं नाही शिफ्ट प्लस जम्प प्लस लावायचं असं. मला वाटले त्याचे असंच काहीतरी म्हणणार आहे. बिकॉज इट्स हॅपन ऑलवेज. बस बस हे हा या झाडाची जेवढी साफसफाई केली तेवढं बस. बापरे जेवढे मला बोर्ड भेटले ना त्याच्यापेक्षा जास्त मी इथे प्लॅंक्स लावलेले. कदाचित पूर्ण एक स्टॅक लावले एवढे तर नाही लावले. मी हे का तोडतो? पहिलं तर मला हे कळलं मला असे उडच तोडायचे. ठीक मी इथून आता कुठे अजून लांब नाही. मला वाटलं मी खूपच लांब आलो ते तोडत तोडत. एवढं बस मला वाटतं मला फ्रेम असतं बनवायचे फक्त एवढंच बनेल. तर पहिलं तर मला ना एक जागा हवी आहे प्लेन हे आता तोडायचे. हे काय गरजे तर नाही आहेत. टॉर्च ना मी त्या ट्रीचं हे बोलत होतो कारण टॉर्च तर गरजे ते आहेतच. आता अजून खूप वरती लावायचे आहेत. मी क्राफ्टिंग टेबल कलेक्ट केलं ना हे अरे कप हे हां हाय काय बोलतात त्याला तेच विचारलो. एवढं बस एवढं बस आहे. पहिलं तर मला हे करायचं. हां हो
छान झालं. येस, मी इथपर्यंत हे ठेवतोय. आणि ही बिल्डिंग मला मोठी करायची. आधीची बिल्डिंग मला माझ्याकडून छोटी झाली असेल, तरी पण ही बिल्डिंग तर मला छोटी नाही करायची. मी काय बोलत होतो? मी छोटी बोलत होतो काय? तर ही ठेवू कुठे? पहिलं तर मी जंप करतो. अरे यार, मला हे नेहमीच का चुकतं? याच्यातून तर आधी ओढ घेऊया आपण. ओढ आपल्याला अजून लागेल कदाचित, मला पण माहिती नाही. येस, हे यार काय होते? आलो वरती आपण फायनली. हां, मला वाटलेलं ते संपणार म्हणून मी ऑलरेडी आणलेले एक्स्ट्रा. येस, आता हे झालं, हे पण. आता अजून आपल्याला इथपर्यंत इथून आता पुढे पण लावायचंय. नाही, बस एवढं. आता आपल्याला खाली उतरायला लागेल. पहिला तर मी हे या वाचलो. माझ्याकडून नेहमी अशी चुकी का होते मला तेच कळत नाही. मी खरंच एवढं मोठं बनवलेलं नाही, कारण मी लावत गेलो मला कळलंच नाही मी किती मोठं बनवलेलं. यार एवढं तर नाही बनवलं. म्हणजे डायरेक्ट इकडे आपल्याला लावायचंय. अरे यार, रात्र होईल आली. रात्रीला पण आताच होत असत काय? जेव्हा मी काम करत असेल ना तेव्हाच बरोबर रात्र होते. काय होते? मी नेहमी का चुकतोय? आता बरोबर आहे. आणि जरा मला इथे घ्यायचं, अजून एक इकडे घ्यायचं. हा, आता बस आहे. नाही, हा बस एक ब्लॉक जस्ट हे झालं तर काय नाही. वॉटर बकेट. ओ, वॉटर बकेट नाही आले माझ्याकडे. काय नाही, नो प्रॉब्लम. प्रॉब्लम नो, नो प्रॉब्लम. तुम्ही त्यांना, मी आता झोपलेलो आहे. चला, आता आपल्याला आहे ना परत ते फुल फ्रेम कंप्लीट करायचं आहे. त्याच भले माझ्याकडून चुकी झालेली असेल पण मी त्याच्यात नाही करणार.
हे बिल्डिंग नाही, एक टाईपचं मी बंगलोज बांधते, एक मोठा बंगलो. मी चुकी नाही करत आहे, मला हे छोटंसं बांधायला पाहिजे, एकदम मस्त बंगलो टाईप. नाही थांब, मी करू. इकडे बरोबर आणि हे इकडे. हा बरोबर आहे. आता इकडून आपल्याला वरती जायचं आहे मित्रांनो. मला माहित काय, आय एम रॉंग. पहिलं तुम्हाला हे पण सोडायला लागेल. मला पहिलंच वाटलेलं चुकीच आहे. इकडून इथे मागे. हा इकडे या ब्लॉक वर ते आपल्याला स्टार्ट करायचं. करेक्ट आहे, आता सेंटर आहे. मला आत्ता कळलं, मागाशी सेंटरला नव्हतं ना हे, म्हणून मला कळत नव्हतं. वाव, वॉटर बकेट ट्रिक ट्रिक काम केली पहिल्यांदा. दिस टाइम आय वॉज लकी. मी लकी होतो की काय मला नाही माहीत. आता लकी तर रेस माझी फेवरेट मूवी आहे. इकडे पण लावूया हे. अरे यार, वरती झालं जरा. शेत इधर चढो, हे तोडो. तसंही मला खाली जायचंय. Wow, the water trick works now. Now I am pro in Minecraft. And pro the night, pro only shepherd. This I like pro. म्हणजे मी हळूहळू आता बनतोय, म्हणजे आता स्टार्टिंग झालेली आहे. इथे आणि हे इकडे. नाही नाही सॉरी, इकडे. हा इकडे, हे जरा पुढे, एक ब्लॉक पुढे. हा बरोबर. मी मगाशी जरा जास्त वरती गेलेलो. इट्स ओके. जे प्लॅंक्स आहेत ना, आता मी यांच्या जिथे आहेत ना तिथपर्यंत तरी मला थांबायचं आहे. हे तेवढ्याचे आहेत आता प्लॅंक्स. हे नाही काय करायचे, जे नाही तेवढं मला. मी पडेन खाली, नाही तर मला वाटलेलंच काय नसणार आहे. वाचलो यस डन. आता मला फक्त ते जॉईंट करायचं आहे. मग झालं, आपली फ्रेम तरी तयार झाली.
अरे यार यार पानी का सार का सर ग्लिच होता है। पानी ना सार का सर ग्लिच होता है। यस तो आपली फ्रेम कंप्लीट झालेली आहे। यो यो हनी सिंगा यो नाउ आई एम ओपी इन माइनक्राफ्ट। ओपी प्रो ओपी ने प्रो ओपी बोल रहे चुको ना प्रो बोला जाता है। तुम्ही जण मी आहे ना 4-5 फ्लोअरचा एक मस्त बंगलो बनवणार आहे। तर हे हळूहळू बनणार आहे। तुम्ही त्यानं आधी मी आहे ना इथे नाही आता रात्र होईल तर नाही आली आहे इथे एवढ्या ह्याच्या त्यांना प्लँक्स लावून घेतो। आणि मला जरा क्राफ्टिंग टेबलचं पण काम आहे ते आपण नंतर करू मी त्यानो। आता फक्त इथे हे प्लँक्स लावून घेतो पण मला इथे एक काम आहे आता पण ते मी आता नाही करणार आहे आजसाठी फक्त एवढंच। बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया। आणि फक्त इथून आता हे जॉईन करायचं आहे। हे खूप चांगलं दिसणार म्हणून दिसेल म्हणून मी हे लावतोय प्लँक्स। आणि ना आता इथे मी कदाचित स्लॅब्स लावीन ओक प्लँक्स ओक वूड प्लँक्सचे। ते ऑलमोस्ट तयार झालेले ऑलमोस्ट म्हणजे हां हे तर खूपच झालं वा। इकडचं झालं आता आपण इकडे ट्राय करूया किती पर्यंत होतंय। नाही होत आहे अजून आपण जरा आहे ना वरती चढूया इकडून प्लँक्सने। कोणी मारलं मला मला तेच कळत नाही। इकडचं तर मी फुल करून टाकलं आता परत तिकडे जायचं आपल्याला। बस एवढं झालं। तर ना आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तो बाय बाय मित्रांनो बाय बाय बाय।